शाळेच्या बसमध्ये चालकाकडून दोन चिमुकलींवर अत्याचार. गेल्या चार दिवसांपासून चालत्या बसमध्ये अत्याचार. पुण्यातील वानवडी परिसरातील धक्कादायक प्रकार. शक्तीपेटीतील तक्रारींची दोन दिवसात दखल घेणार उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आश्वासन. नाशिक मधील वणीगडावर खासगी वाहनांना बंदी. भाविक संतप्त. पोलिसांबरोबर बाचाबाची. रखडलेल्या कांदा अनुदानासाठी शेतकरी संघटना आक्रमक. आचारसंहितेपूर्वी अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी. पश्चिम महाराष्ट्रात भाजपला धक्का बसण्याची शक्यता. हर्षवर्धन पाटील कमळ सोडून हाती घेणार तुतारी. पवार भाजपाचा बडा नेता फोडण्याची शक्यता. समृद्धीची प्रवासी सुरक्षा मार्गावर महामार्गाच्या प्रवेशद्वारावर वाहतूक पोलीस तैनात. प्रत्येक वाहनावर करडी नजर. बदलापूर अत्याचार प्रकरण शाळेचे दोन संस्थाचालक अटकेत. तुषार आपटे उदय कोतवालला पोलिसांनी घेतलं ताब्यात. राज्यात नवरात्र उत्सवाचा उत्साह. देवींच्या मंदिरात भाविकांची गर्दी.